नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने 23वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी, त्यातून दर्जेदार दिवाळी अंकाची निर्मिती व्हावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही 23वी स्पर्धा आहे. भरघोस रकमेची पारितोषिके असलेल्या या स्पर्धेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 50,000 तर तृतीय क्रमांकास 30,000 रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाफळे, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या 2 प्रति 100 रुपये प्रवेश फीसह 20 डिसेंबरपर्यंत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम चिखले ब्रिज येथे आज करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या काळात पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळवण्यात येतील, तर जुन्या महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडूंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील. तसेच द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून जुन्या महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहेत. 1 दिवाळीच्या स्वागताची तयारी तर दुसरीकडे भात कापणीची लगबग सजलेल्या बाजारपेठा या सर्वांवर पाणी पडले असून जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात वातावरण निरभ्र होते, त्यामुळे आता पाऊस गेला असा ठाम दावा केला जात असताना 2 दिवसात वातावरण अचानक बदलले. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण होऊन अखेर पाऊसधारा बरसल्या. रोहा, अलिबाग, सुधागड, खालापूर, पनवेलसर इतर भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात आणि ग्रामीण भागात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली. या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दीही केली, परंतु पावसामुळे या दुकानदारांची एकच घाई झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी भात कापणी हंगाम जोरात सुरू आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील 48 तास जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या आरोपींच्या अटकेमुळे 6 गुन्ह्यांची उकल होऊन 2,75,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. खारघर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळावरील CCTV फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या आधारे आरोपी रमेश लक्ष्मण कडाळी आणि हर्षल काशीनाथ घाणे हे बेलापूर रेल्वे स्टेशन पार्किंग येथे असल्याचे समजल्याने त्यानंतर पोलिसांनी पथकाने सापळा रचून त्यांना शिताफीने पकडून 7 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
दिवाळीनिमित्त मातीच्या पणत्या आणि सजावटीचे सामान विक्रीला आले आहे. यामध्ये दिवाळीच्या मातीच्या पणत्या या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून आलेल्या आहेत. या पणत्या यंत्रावर बनवलेल्या असून त्यावर उत्तम नक्षीकाम आहे, त्यामुळे उरणमधील नागरिकांनी या पणत्या खरेदीला पसंती दिली आहे. मात्र इंचाप्रमाणे डझनला 40 ते 100 रुपये दर आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेल्या पणत्या ही विक्रीसाठी आहेत. दिवाळीत विजेवरील आणि मेणबत्ती स्वरूपातील पणत्याही उपलब्ध आहेत. मात्र दिवाळीतील मातीच्या पणत्या लावण्याची परंपरा आजही कायम आहे, त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मातीच्याच पणत्यांची अधिकची मागणी आहे. भारतातील प्रमुख बंदरातील बंदर आणि गोदी कामगारांच्या वेतनवाढीबाबत दिल्लीमध्ये द्विपक्षीय वेतन समितीची सभा झाली. या वेतन करार समितीमध्ये कामगार नेते सुरेश पाटील हे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि या वेतन करार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कामगारांच्या बाजूने भक्कम बाजू मांडली. या वेतन करार समितीत विविध बाबी द्विपक्षीय चर्चेत मान्य करण्यात आल्या. यामध्ये वेतन कराराचा कालावधी 5 वर्षांचा असेल. बढतीच्या वेळेस आता असलेली वेतन निश्चिती अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील. घर भाडे भत्ता आणि आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील. प्रवास भत्ता 1100 रुपयावरून 1500 रुपये करण्यात आला, त्यावर महागाई भत्ता मिळेल. LTC आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे मिळेल. ओव्हरटाईम, नाईट वेटेज, हार्ड शिफ्ट अलाउन्स, प्रोटेक्शन क्लोज याबाबत IPA ड्राफ्ट देणार, तसेच खालील मागण्यांवर चर्चा करणे बाकी आहे. पुढील वेतन करार समितीच्या सभेमध्ये यावर चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये IPA चेअरमन राजीव जलोटा, JNPT संजय सेठी तसेच सर्व बंदरांचे चेअरमन, सर्व महासंघांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. यावेळी बोनसवर साक्षाक्षरी करण्यात आली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि वीर वुमन फाउंडेशनच्या वतीने मास्टर शेफ या पाककला स्पर्धेचा 2रा पर्व झाला. या स्पर्धेत मेघना भानुशाली यांनी 1रा क्रमांक पटकावून मास्टर शेफ सीझन 2 विजयी होण्याचा मान पटकावला. ही स्पर्धा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली असून कैलासवासी सचिन सचदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये 48 महिलांनी सहभाग घेत आपली पाककला सादर केली. या स्पर्धेत 1रा क्रमांक मेघना भानुशाली, 2रा बिंदी पटेल, 3रा जयश्री मेघलानी, 4था सुचिता म्हात्रे आणि 5वा गौरू राजे यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 450 पुढे रविवारी नोंदवला गेला, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील कळंबोली या उपनगरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायमस्वरूपी लावलेला वायू गुणवत्ता निर्देशांक मोजमापणीसाठी लावलेल्या तपासणी यंत्रात मंगळवारी मध्यरात्री 12:30 वायू गुणवत्ता निर्देशांक 330 वर पोहोचल्याने कळंबोलीकरांसोबत पनवेलकरही धास्तावले आहेत. नेमकी हवेची गुणवत्ता का ढासळते याचा अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना रात्रपाळीवरून वायू प्रदूषणाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खारघर येथील रहिवासी कळंबोली येथील वायू गुणवत्ता तपासणाऱ्या मीटरकडे रात्रभर लक्ष देऊन होते. सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोडमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याकरिता JNPT कामगार वसाहती समोरील सेक्टर 11 आणि बोकडविरा शिर्के वसाहत नजीकच्या सेक्टर 30 येथे भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या भूखंडांवर सिडकोने फलक लावले आहेत. कचराभूमी अभावी संपूर्ण ओरणमध्ये जागोजागी कचऱ्याचे डोंगर उभे झाले आहेत, त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि हा कचरा नष्ट करण्यासाठी त्याला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे होणारे हवेतील प्रदूषण याचा त्रास ही उरणच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान सिडकोच्या वतीने द्रोणागिरी नोडीमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, त्यासाठी कामही सुरू आहे. हा प्रकल्प येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ BS पावसकर यांनी दिली आहे.
मोरा बंदरात गळाने मासे पकडणाऱ्या मासेमाराला केळशी हा तब्बल 10 फूट लांबीचा मासा आढळला आहे. समुद्रात अनेक प्रकारच्या साधनांचा वापर करून मासेमारी केली जाते. अशाच प्रकारे छोटे आणि हौसी मासेमार समुद्रात आणि किनाऱ्यावर बसून नायलॉनच्या दोरीचा छोटे लोखंडी गळ लावून त्याला माशांसाठी घास लावले जाते. अशा प्रकारे मासे पकडण्याची पद्धत आहे. या गळाच्या पद्धतीत ही मासेमारी करणाऱ्या चांगल्या प्रकारची मासळी मिळते. यात छोटी मोठी दोन्ही प्रकारची मासळी मिळते. अशाच प्रकारची मासेमारी करणाऱ्या युवकाला हा केळशी मासा आढळला आहे. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.